जिलेट मार्क 3 प्रस्तुत चला हवा येऊ द्या, को पॉवर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओस्टिक आणि पॉलिकॅप, स्पेशल पार्टनर पनवेलकर ग्रुप या कार्यक्रमामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता मी जे विचारणार आहे त्याचं मात्र उत्तर तुला या खरंच वराडी भाषेतच द्यायचं आहे. काही काही वेळेला तू साधारण जे बोलतोस त्याचा नक्की अर्थ काय असतो आपण पाहूया. तुला प्रश्न पडलाय, आपण पाहूया की ह्याचा काय नक्की अर्थ आहे. एवी प्लीज. वा 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 वा, आज साक्षात म्हणजे साक्षात आणि अभिनयाचे सम्राट अशोक या ठिकाणी आलेले आहेत. सर आमचं बँड आज एकदम हे झालेलं आहे सर, म्हणजे ते आता जे म्हणजे धन्य झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला अशी म्हणजे काय म्हणतात त्याला म्हणजे प्रेरणा प्रेरणा देऊन तुम्हाला त्याच्यामध्ये बटाट्याचे फिंगरप्रिंट चा काय भाव चालू आहे तुमच्याकडे. दुसरा पिक्चर एक तारा, हा तो तर ह्याच्यावरून उपयोग घेतलेला आहे. कशावरून? या जाऊ दे, आता मी सांगणार नाही तो आवडला नाही तुला. काय भारत काय सांगशील त्याच भाषेत उत्तर द्या. ही कुठली भाषा आहे? नाही म्हणजे कारण आमच्यापैकी ही भाषा कोणीच बोलू शकणार नाही. म्हणजे कसं म्हणजे मला कसं सवय नाही ना काम करायची स्टेजवर आणि असं. अच्छा, त्याच्यामुळे काय होतं असं मोठे मोठे लोक समोर आले की थोडी भीती वाटते आणि शब्द फुटत नाहीत त्यामुळे हे आपलं असं असं आठून आठून बोलतो सर. बाकी सुपर सुपर त्याची कशी हौस असते कुशलची, तू आरोप करतोस त्याला नाचायला पाहिजे नाचायला पाहिजे. मुळात तो डान्सर आहे आणि एवढा चांगला डान्सर आहे निल्या, उगाच त्याला तू कॉमेडी करायला लावतोस. तर आता तू काय नाही टेन्शन नाही, नाचायचं आहे. तुम्हाला सांगतो मी एवढं का नाचायला दिलं तुला, कारण आता सगळं जे घडणार आहे त्याच्यात तुझी इच्छा होणार नाही मी नाचणार आहे की नाही. आधीच नाचून घे नंतर नाही नाही. तर कुशल बद्री सगळी माहिती काढली आहे मी. आम्ही जेव्हा येतो एपिसोडला तेव्हा तुम्ही आमच्या बायकांना फोन करता, मित्रांना फोन करता, काय काय सिद्ध्याचं असं आम्ही सगळं काढलंय. जास्त वेळ नाही की तू घाबरू नको बरं, काय घाबरू नको, तुमचा शो आज मजा आहे. मला तर मला माहिती आहे काय काय मी बोलत नाही म्हणून पण नाही पण गमतीचा भाग वेगळा. पण कुशल खरंच बरं वाटते मला तुला अशा पद्धतीने तू जे काय म्हणजे आपले खूप वेगळ्याच वेगळी मैत्री आहे, भाऊ आहे सगळे आम्ही जो काय स्ट्रगल आहे तो सगळ्यात एकत्र करतो आहे आपण अजूनही, पण त्यातही तुझं एक वेगळं स्थान आहे आणि ते मला खूप बरं वाटतं. मला एक खूप व्हेरिएशन देतोस तू ना प्रत्येक कॅरेक्टरमध्ये प्रचंड. म्हणजे तुम्ही कुठलाही एपिसोड बघा, नेटवर जाऊन बघा किंवा रिपीट बघा, कुशल एवढं व्हेरिएशन देतो त्याच्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये. म्हणजे ती पत्रकार बाई असो जबरदस्त, तो विचारणारा माणूस असो जबरदस्त, किंवा कुठलाही माणूस असो पत्रकार कुठलंही कॅरेक्टर वेगळं असो, वैमानिक, पायलट, इन्स्पेक्टर, चोर, बाई, फराळेबाई, कॅरेक्टर वेगळे असतात, आवाज सेम असतो. किती व्हेरिएशन आहे यार ही, काय म्हणजे खरंच हे कोणाला जमत नाही. कसं व्हेरिएशन जमतं तुला हे सगळं? म्हणजे आवाजाचे काय व्यायाम वगैरे असतात का? काय असतं म्हणजे? नाही ते इतकं इन्स्टंट असतं आता पण सेम म्हणजे सेम. आणि म्हणे
तुला कोणतरी तुझं म्हणजे प्रत्येकाला वाटतं आपल्या आपल्या आवाजाची कोणतरी मिमिक्री करावी आणि असं कोणतरी आलेलं तुझ्याकडे मिमिक्री करायला, तो काय किस्सा होता? मला असं खरं तर एकाने फोन केला आणि मला सांगितलं की ऐक ते करूया आपण, तो करूया आपण, तुझे जे व्हेरिएशन्स आहेत ना ते मला जरा दाखवू दे ना यार, त्यासाठी खास एवढा एवढं एडिट बेडिट सगळे बोलले सगळ्यानंतर बघ ना यार. आज आपल्या गावामध्ये बया एवढं बोलायचंय त्याला दिवस काढतोय बहुते का. नमस्कार संपन्न मॅडम, तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये काम करताना मी बघितलेलं आहे, म्हणजे ऍक्टिंग करता तुम्ही, डान्सिंग करता, म्हणजे जबरदस्त फॅन आहे मॅडम तुमचा. पण खास करून मला तुम्हाला प्रश्न विचारावा असा वाटतो की माझी रास मिथून आहे मॅडम, तर माझं जरा भविष्य सांगितलं असतं तर बरं झालं असतं. गव्हाला छोट्या छोटे किडे लागू नये म्हणून गव्हात मोठे किडे टाकावे. म्हणजे काय होतंय, मोठे किडे छोट्या किड्यांना खाऊन टाकतात, अशा रीतीने छोटे किडे नष्ट होतील आणि गव्हाला छोटे किडे लागणार नाही. रिक्वेस्ट करायची आता निर्मिती मॅडम पण आहे तिथं, तुम्ही पण हा, तर एक फकडपैकी दोघांची जर का लावणी बघायला मिळाली तर प्रेक्षक म्हणून डोळ्यांचं पारणं फिटेल ह्याच्या. तुम्ही असं काय ते उगाच आपला सरप्राईज दिल्यासारखं लपून आणता? नाही सर, कसं आहे फोटो काढताना ते बरं दिसत नाही. अच्छा, म्हणून आपलं मी आपलं ते शटर आत घेते. तर आता सांग काय गंमत झालेली तुझ्या मिमिक्रीची. खर तर मला एकदा फोन आला होता की सर मी तुमचा सेम हुबेहूब आवाज काढतो. हां, तर मला आतापर्यंत आपण असं ऐकलं ना की आपल्या आवाजाची जर नक्कल झाली तर म्हणजे तो आर्टिस्ट मोठा झाला असं आपल्याकडे हे आहे ना. तर मला वाटलं की वाव किती ग्रेट, माझा आवाज कोणीतरी काढतं. मग म्हटलं सर प्लीज तुम्ही एकदा काढून दाखवता. त्यांनी इतका फालतू माझा असा आवाज काढला होता. कसा 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 मला नाही कसा कसा. ॲक्च्युली मी ना जेव्हा केव्हा निलेशला विचारतो की मी काहीतरी वेगळा आवाज काढू का वेगळा, तर निलेश म्हणतो की हा तू अलग ट्राय कर, खतरनाक निघाल. तर ते ना रिहर्सलपर्यंत ते सॉलिड असतं, वेगळं असतं की म्हणजे समजा मी हे सगळं घातलं असं आणि मग आता केस बीज लांब काहीतरी करायला प्रयत्न करू, तर शेवटच्या क्षणी निलेश सांगतो की ना ह्याच्यात तो इनोसन्स जातोय रे. मग मी तो आपला सर करेक्ट फायनल. वा वा क्या बात आहे. आणि ह्या 200 प्रवासात मला एक तुला एक छोटासा प्रश्न विचारता, एक आठवण अशी जी म्हणजे नाना सरांची असेल किंवा ह्या 200 एपिसोडमध्ये एक अशी आठवण जी जवळ आहे तुझ्या आत्ता. ही खरं तर नाना सर आले होते आणि आम्हाला खूप भीती वाटली होती की त्यांच्या सिनेमाचं प्रमोशन आपण कसं काय करायचं, विनोद कसा सादर करायचा नानांसमोर, त्यांना आवडेल नाही आवडणार. आणि मग आम्ही म्हटलं ठरवलं चला तिरंगावरती करूया आणि आम्ही केलं. आणि मग आमच्या प्रोडक्शनने नाना सरांना एक कडं गिफ्ट केलं. नाना सरांनी मला बोलवलं जवळ आणि माझ्या हातात हे कडं घातलं आणि मला म्हणाले की ए बदऱ्या मस्त काम करतो सर. तर हे मी कधी काढत नाही, मला वाटतं की हा आशीर्वाद आहे माझ्यासाठी, मला ते जवळ जवळ. कुशल खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या आयुष्यात एकच आठवण आहे माझ्या मित्राची, आम्ही दोघं एकत्र सिनेमा करत होतो ज्या सतीश तारे सर आणि आम्ही सगळी मंडळी होतो आणि एक किस्सा घडला होता आणि त्यानंतर कुशलने त्या रात्री 12:30-2 वाजले असतील आणि त्या गाडीत सतीश तारे सरांना एक शब्द दिला होता की तारे सर एक दिवशी माझंही नाव असेल आणि मी पण लोकांचा लाडका असेल आणि मला अभिमान आहे. त्या क्षणी मी होतो ते मी ऐकलं होतं आणि मी साक्षीदार आहे की मित्रा तू आज ते करून दाखवलंस. आय लव्ह यू. तू इकडे बसतो. पुन्हा एकदा कार्यक्रमाला सुरुवात करूया कारण या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा एकदा मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि या ठिकाणी आता तुमच्यापैकी कुणालाही कुठलाही प्रश्न न विचारता मी पुन्हा या पुढच्या टप्प्यावर निषेध निषेध माझा निषेध आहे. काय डोळा लागला होता? नाही ते कुशल बद्रिके आहेत ना, त्यांच्यावरती आक्षेप आहे माझा. कशाबद्दल? आता नको तिथे नाचणं, बंद करा बंद करा
सारखाच नाच करतात तो ब्रेक डान्स. अरे बाई असा हा डान्स. अहो तुम्हाला माहितीये का हा डान्सचा कार्यक्रम नाहीये. मग काय वनिता मंडळाचा आहे. हा विनोदाचा कार्यक्रम आहे त्यामुळे विनोद दाखवा. विनोद दाखवा. विनोद विनोद दाखवा. आणि नाही तुम्हाला जमलं नसेल आणि जमणारच नसेल तर मी दाखवते विनोद. दाखवा. विनोद उभा रा. बाई बसा आता इथे. सरडाय कुठे? सरडाय जो चांगलाय. विनोद बाई बसा तुम्ही, कार्यक्रम सुरू करू द्या. अजून बराच कार्यक्रम बाकी आहे. अजून बरेच 200 अरे यांना ना हळूहळू आठवत आक्षेप आहे. काय? काय आठवत नाहीये मला. मदत दिसत नाहीये अजूनही. इथूनही दिसत नाहीये. नाही हो. तुम्ही जरा त्या बाजूला बसा. तिकडे इकडे सगळी मोठी मोठी मंडळी बसली आहेत त्यामुळे कदाचित दिसत नसेल. जरा त्या बाजूला एक मिनिट. असं नाही होणार, तसं नाही होणार. या इकडे बेटा. नाही एक मिनिट. जा. जाते ना मी. जात मागे जाऊन बसा आणि तो विनोद घेऊन जा बरोबर. जा त्यालाही न्या. एकावर एक फ्री आहे तो. घ्या. काय शोधताय आता खाली? बाई खवळल्या. विनोद ठेचला त्यांना. जरा प्रेक्षकांमध्ये जातो कारण काही जणांना प्रश्न विचारायचे आहेत. या ठिकाणी महागुरु सचिनजी आपण आहात. बोला. 200 एपिसोड्स पूर्ण होत आहेत हा प्रवास. याबद्दल आपलं म्हणजे आपले आशीर्वाद पाहिजेत सगळ्यांना. नाही आशीर्वाद नाही, मी माझ्या सदिच्छा नक्कीच देईन. द्या या संपूर्ण टीमला आणि तुम्हाला सुद्धा. पुन्हा एकदा मंचावर अँकरिंग करताना पाहताना जुने दिवस आठवलेले आहेत आणि आज या सोहळ्याचं सुद्धा अँकरिंग तुम्ही करत आहात हे पाहून मला खरंच खूप आनंद झालेला आहे. धन्यवाद. मला असं वाटतं 200 एपिसोड्सवरती फक्त थांबणारा हा प्रवास नाही आहे कारण यामागची मेहनत, यामागची साथ अरे ही अत्यंत सुरेख आहे. ती फक्त क्रिएटिव्ह लोकांचीच फक्त साथ आहे असं नाही तर EVPL च्या सर्व मंडळींनी या सर्व टीमची जी साथ दिलेली आहे त्यामुळेच हा सक्सेस, हे यश एवढं मोठं होऊ शकतं. आणि मला असं वाटतं की 200 काहीच नाही, अजून अनेक असंख्य असे एपिसोड्स या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचे होणार आहेत ह्याची मला खात्री आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का एवढं दिलखुलासपणे हे सर्वजण आम्हा सर्वांना का हसवू शकतात आणि कसे हसवू शकतात कारण आणि आमच्याही वरती टिंगल करून वगैरे वगैरे. माझी तरी आत्तापर्यंत टिंगल केलेली नाही. मी वाट बघतोय कधीतरी कराल म्हणून पण केली तरी सुद्धा मी ती हसून घेईन एवढं मात्र नक्की. पण यांच्याबद्दल मला एक सांगावं असं वाटतं, एक दोन लाईन्स बोलाव्याशा वाटतात की जो मेरे हाल पे हसता होगा, जो मेरे हाल पे हसता होगा उसका गम मुझसे कुछ ज्यादा होगा. तर तुम्ही सर्वजण ज्या दिलखुलासपणे लोकांना हसवताय तुम्हा सर्वांची दुःख विसरून दुसऱ्यांची दुःख विसरायला तुम्ही लावताय. खूप मोठं समाजकार्य तुम्ही लोक करताय असं मला वाटतंय. डॉक्टर तुम्ही बघताय ना, ऐकताय ना? हो हो. हा तुम्ही लीडर आहात, कॅप्टन आहात या सर्व टीमचे आणि तुम्ही सर्वांनी खूप सुरेख असं काम केलेलं आहे आणि तुमचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे. अतिशय सुंदर. असेच एपिसोड्स करत राहा. 200 तर काहीच नाही, आम्हाला अजून तुमच्याकडनं जास्त एपिसोड्स हवेत. वा वा. धन्यवाद सचिनजी. धन्यवाद. तर आजपर्यंत तुम्ही लोकांवर पंच मारले, शाल जोडीतून सत्कार केला, एवढंच काय त्यांना कोर्टाची पायरी पण चढायला लावलीत बाप की अदालतच्या निमित्तानं. तर आज अदालत आमची असणार आहे आणि आरोपी असणार आहात तुम्ही. तर सुरू करूया कोर्टाची कार्यवाही.
नमस्कार नमस्कार नमस्कार. मी या शोचा सूत्र संचालक लाजत शर्मा. तुम्हा सगळ्यांचं या शो मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. सत्य सत्य म्हणजे काय असतं? सत्य ते असतं जे बोलल्यामुळे काही माणसं घडतात. जसे की सर्व श्री प्रसाद हो, माननीय पुष्कर श्रोत्री, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अभिनेते आनंद इंगळे, अशी बरीच माणसं फक्त सत्याच्या आधारावर घडली आणि त्यांच्यावर सतत केलेल्या 65 विनोदांमुळे यांची करिअर सुद्धा घडली. यांची सुद्धा करिअर घडली, माझा काही. तर यांची सुद्धा करिअर घडलेली आहे. वाडकर, आता तुमचं वाक्य आहे पुढचं. नाही सर, नाही म्हणतात ते. नाही, आली 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 तुमची पाळी असं तुमचं वाक्य आहे. सॉरी वाडकर, काल सगळ्यात आधी रिहर्सलला हजर होते त्यामुळे. आली रे आली. कुशल, श्रेया, भारत, सागर, भाऊ, निलेश, आता तुमची बारी आली. आता निळू फुले. नाही, सागर कारंडे इतकं छान नाहीये. काय निळू फुले? अरे तो तेवढाच करतो, त्याला दुसरं काय येत? सतत मिमिक्री करत असतो दिवसभर. काय कुशल, बरोबर आहे की नाही? सतत मिमिक्री करतो की नाही करत कुशल? सर माझ्यावर येणार नसाल तर हो. दिवसभर मिमिक्री करत असतो. अरे नॉर्मल माणसांना मोठेपणी अक्कल दाढ येते, याला नक्कल दाढ आली आहे. तर आता वेळ झालेली आहे या कोर्टातल्या जज साहेबांना इथे आमंत्रित करायची. आमच्या या कोर्टामध्ये जज म्हणून आम्ही कोणालाही बोलतो असं काही ठरलेलं नाही. पण आज या कोर्टात जज म्हणून कुणी येईल ज्याला? सर, पण आज या कोर्टाचे जज म्हणून फू बाय फू या सुप्रसिद्ध रियालिटी शोचे जज इन्स्पेक्टर महेश जाधव. चिकी चिकी बो बम बम, चिकी चिकी बो बम बम, चिकी चिकी बो बम बो बम बम. आम्हा जराशी झमझम प्रेमाची झाली कहाणी सुरू. चिकी चिकी बो बम चिकी चिकी बो बम. स्किटच्या सुरुवातीला तरी वाडकर बसू दे मला. बसा बसा बसा. हे काय इथं जग असं कोणी लिहिलं? कोणी लिहिलं ते? या शोचा डायरेक्टर कोण आहे? संजय जाधव. तसं नाही, जज कोण आहे? तुम्ही आहात. येस, मी इन्स्पेक्टर महेश जाधव. जय मल्हा. जय 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 मल्हा. ते कधीतरी जमणार आहे मला. काढा ते, काढा ते. हा, आता लावा. अरे परत आता बरोबर आहे. बस मग तेच लावलं होतं. पण ते मी सांगितलेलं नव्हतं. हे काय लावलंय तुम्ही आल्यापासून? बसा. ऑर्डर ऑर्डर. कधीतरी जमणार आहे मला. कोर्टाची कारवाई चालू करा. सापडलास तात्या विंचू. ते तात्या विंचू नाहीयेत, मग वाड्या विंचू आहे. वाडकर आहे. वाडकर. वाडकर ते गातात ना? ते वेगळे. ते गाणारे वाडकर.
हे खाणारे वाढले. ते गाऊन गाऊन वाढले हे वाढले. कामाला सुरुवात करा. तर आता आपण कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करूया. या केसचे सगळे डिटेल्स लिहून घेण्याकरता मी या कोर्टात आमंत्रित करतो क्लार्क बेहरे बाईंना. अरे कोण कोण वेगवेगळे खेळ खेळतायत असं बॅडमिंटन बघितलं. अरे हो त्यांचं सगळं मिंटन आहे, तुमचं फक्त बॅड आहे. हा बाई आल्यात म्हणजे मज्जा. काय मजा काय येणार? मजा काय येणार? त्याने टायपिंग साठी बोलवलेलं आहे, काय लावणी करायला बोलवलेलं नाही. बाई काय लागलं तर सांगा. अजून जास्त जवळ झाल ना तर तुमचा रंग लागेल. काहीही लागलं मला सांगायचं. अरे आज आपण ज्यांच्या वरती खटला चालवणार आहोत ते हे सगळे कलाकार. ही चला हवाय उद्याची टोळी जी सतत मनोरंजनाच्या नावाखाली आपल्यावर वाटेल ते लादत असते अशी ही या कलाकारांची टोळी. त्यांच्या या गावात त्यांच्या या वाडीत आमच्या सारख्या भोळ्या भाबड्या कलाकारांना बोलवून. कोण भोळे बाबडे कोण? भोळे बाबडे झालं. मी तोच विनोद केला ना त्याचा. आमच्यासारख्या भोळ्या भाबड्या कलाकारांना बोलवून त्यांची खेचतात. एवढंच काय, सुनील गोडबोले, उदय सबनीस, रंगा गोडबोले, वैभव मांगले यासारख्या बाल कलाकारांना बोलवून. काय बाल कलाकार आहेत का? बाल नसलेल्या कलाकारांना बोलवून त्यांची यथेच्छ थट्टा करतात, विरोध करतात. तर हे आहेत आजचे गुन्हेगार. चला हवायुद्धाची टोळी. आणि तुम्हा सगळ्यांच्या वतीने कुशल मी तुला विनंती करतो की तू माझ्या मागून शपथ घे. हे शपथ की हा पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत एकदा सुद्धा मोबाईलला हात लावणार नाही. हा संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत एकदा सुद्धा मोबाईलला हात लावणार नाही. हा कार्यक्रम संपेपर्यंत एकाही फिमेल फॅनला चॅटिंग वर रिप्लाय देणार नाही. शपथ घे. सर हे कठीण आहे थोडं. शपथ घेतो सर मी एकाही फिमेल फॅनला रिप्लाय करणार नाही. तुमच्या बचावाकरता तुम्हाला सरकारी वकील हवाय? हो सर, गरज आहे आम्हाला. प्लीज तुम्ही नको म्हणला असत तरी आम्ही देणारच होतो, कारण काल त्यांनी रिहर्सल केलेली. रिहर्सलला फक्त हा एक माणूस गैरहजर होता. आता म्हणूनच स्क्रिप्ट घेऊन बसलोय ना इथे. तर बचावा करता आमंत्रित करूया सरकारी वकील जे सिद्धार्थ यांना. वकील आले आले गेला. नुसती एनर्जी कंटेंट का आहे ना. आता बोलवा गाडी आणि हलवा तिकडे. अरे अंड्या कंटेंट वरच पडलो होतो म्हणून थोडा आराम केला रे. उठा उठा सरकारी वकील उठा. का तोडफोड करतोय? हा
बोलली ना आता. काढ बाबा काढ. अरे कोण आहे हा? तुमच्या रूपाने विक्रम होताच वेताळ पण आला. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ऑब्जेक्शन. ऑब्जेक्शन. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. सावकाश सावकाश. मी आरोप केला म्हणजे केला का मी आरोप? एक शब्द तरी बोललो मी आतापर्यंत. याला स्किन मध्ये घेतलं यावरच माझं ऑब्जेक्शन आहे. पण कोण आहे हा? नक्की कोण आहे हा? सांगा आता. मै मै साऊथ का वकील माय बेटा. अरे जागा बघ जागा. अरे प्रत्येक वेळेला गोष्टी जातात कुठून. गाण्याची जागा बघ जागा बघ जा बघ काय काय काय. परदेशी परदेशी जाणार कुठे. अरे घेतली मी दादरला तर राहतो तिकडे. कृपया कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करा. या आरोपींवरचे आरोप काय काय ते सांगा चला. तर पहिला आरोप आहे हा भाऊ कदम यांच्यावर. अच्छा भाई काय चाललंय आहे ना. आरोप सांगा म्हणतोय मी. हा बाई आरोप सांगा म्हणतोय ना बाई. मी ना आरोप सांगत नाही. माझं काय नाही. आपलं बघणे फक्त. बाकी काय नाही. आपण असतं बाकी काय नाही. बाई भाऊजी वहिनी बाकी काय करायला. कृपया इकडे लक्ष द्या. प्रवासी प्रवासी काहीतरी प्रवासी काहीतरी. इतक्या लगेच आले असं वाटलं नव्हतं. हा प्लॅटफॉर्म मला कधी मिळेल असं वाटलंच नव्हतं. ट्रेन इकडून येते. ट्रेन इकडून येते. हे बाई बोलतायत. अच्छा इथे. हा सॉरी माझं चुकलंच. तर पुढे बोल. तर तरी आली तर तरला त्या. भाऊ कदम यांच्यावर आरोप आहे की ते चला हवा येऊ द्याच्या रिहर्सलला झोपतात. टिंग टॉंग. मी काढला काय. अरे नाही फोन आला फोन आला. अच्छा प्रार्थना हसते प्रार्थना हसते. वायर नाही फोन करता येणार. अजून सगळं स्किट व्हायचं थांबव. हे बघ अंडा मी रिहर्सल आलो मग सगळे. कुठून काढला आवाज. कुठून काढते ही बाई आवाज.
मला का नका सांगू म्हणतायत आरोप. पहिला आरोप आहे भाऊ कदम यांच्यावर की तुम्ही रिहर्सलच्या वेळेला झोपता झोपता तुम्ही रिहर्सलच्या वेळेला इतका वेळ झोपता की अभिचारा डॉक्टर निलय साबेला तुम्हाला उठवायला एक माणूस पाठवायला लागतो. आणि आजकाल तुम्ही बॅकस्टेजला अशी एक जागा शोधली आहे बॅकस्टेजच्या खाली तुम्ही कुणाला दिसणार नाही अशा जागी जाऊन झोपता. आमच्याकडे प्रूफ आहे. प्रूफ काय हे बघा प्रूफ. स्किट मध्ये झोपला स्टेजवर झोपला स्किट मध्ये स्टेजवर झोपलेले भाऊ भाऊ कदम मध्ये झोपला होता. का झोपता ते डोळे खाली काहीतरी बघत असेल तेव्हा काढलाय फोटो तो. आणि तुमची स्किटची रिहर्सल चालू असताना तुम्ही झोपलात तर मग आम्ही झोपल्यानंतर आम्हाला काय शिवेर येतं. नाही कुणाला असं काही बोललंच नाही मी कधी. नाही नाही झोप. ऑब्जेक्शन काय फोडलंस काय फोडलंस स्टॅच्यू शिव्या वगैरे द्यायच्या नाही था स्टॅच्यू काय. अरे स्टॅच्यू मी पण शिवडीत आहे माझ्याकडे तर लय तू ऐकलंस पण हे. अरे स्टॅच्यू म्हणजे पुतळा. पण तो फोडलास कशाला आपटलास कशाला. अरे मला काय विचारतो ह्याला विचार का याने तसं काय केलं आपटायचे माझा काय. प्रत्येक स्किट मध्ये काही ना काहीतरी आपटता का बद्रिके. तुम्ही आता हे ऑब्जेक्शन का घेतलं ते सांगा. म्हणून नाही हा ऍटिट्यूड आहे माझा मनात नाही पण तरी अंड्याला माय लॉर्ड बोलावं लागतं. माय लॉर्ड माझ्या नशिल्यावर जो आरोप घेतलाय तो मला काय 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 केलाय आरोप घेतलाय कुणावर. माझ्या नशिल्यावर. नशिल्या नशिल्यावर काय वाटतं ते बोलताय तुम्ही. अरे त्या बिचारा भाऊ कदमचे डोळे थोडे असेल म्हणून नशिल्यावर नशील नशिल्या असील अशिलावर 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 असा शब्द आहे. मला शिला दिसतं अशिलावर. बोला काय ऑब्जेक्शन आहे. कुठून कुठून येतात वशिल्यावर अशिलावर. अशिला अशिला वारे अशिला अशिला काल सकाळी 9 रिहर्सल लावलो बरोबर 10 पर्यंत होतो हा आता राहिला काय बोलत नाही. मी अशिला अशिला बरोबर आहे बरोबर दोघं पुण्याचे ना पण घाम नको मी पण मुंबईचा आहे. न चा अ झाला तर एवढा बोलतो तिथं ध चा मा झाला त्याला काय बोलत. तू सोड द्या तुझ्या झाले सगळं हे गाली रा कच्ची देटला पंखा पिटू ना रे किटी म्हणा रिक्षा विक्षा घेऊन कसं काढून माळीकडे मरत राहून कोणतं सगळं नवं तर नाच नाही इडली नाही डोळ गाड म्हणून ना रे किती उच्च बरं ह्याच्या मामा ओ बांदेकर विठ्ठला ओ बांदेकर ए ना विठ्ठला कोणता घेवा झेंडा वर काल बघितली घेर बघू ओ बांदेकर. मला आता खरंच काही कळत असेल तर तुम्ही स्किट मध्ये या नाहीतर ह्याला तुमच्या पक्षात द्या. आता एवढ्या एनर्जीची त्याला गरज आहे. याच्याला प्रत्येक कलाकृतीत लोचा आहेच. माय ऑब्जेक्शन इज दॅट एवढंच इंग्लिश त्या पुढे इंग्लिश तुम्ही हिंदी माझे वाजे मला मला ऑब्जेक्शन काय. अरे तुम्हाला फक्त भाऊचे नशिले डोळे दिसतात भालता चेहरा दिसत नाही थकलेला भागलेला. अरे बघा त्याच्याकडे बघा बघा याच्याकडे बघा बघा या भाऊकडे बघा. अरे किती काम करतो हा माणूस किती काम करतो 24 तासात साहेब जज साहेब माय लॉर्ड 24 तासात 48 सुपारे घेतो. वेळ कमी पडत नाही. अरे यार काय म्हणजे सकाळी नागपूर दुपारी कोल्हापूर संध्याकाळी सोलापूर मग इगतपुरी कर्नाटक अशा गाव कसे बोलतात कधी या गावाला सुटी कधी त्या गावाला सुटी या गावाला सुपारी कधी त्या गावाला सुपारी पोटाची पार वाट लागते. मग संध्याकाळी मित्रांबरोबर बसावं लागतं चर्चेसाठी चर्चेसाठी त्यातून थोडा होतो वेळ पण एक मिनिट
एक मिनिट रिहर्सलला रिहर्सलला सीसीटीव्ही लावा तुम्ही रिहर्सलला रिहर्सलला फक्त इव्हेंटची माणसं येतात त्यांच्यावर थोडी मीटिंग करतो मग मध्ये मिळतात एक चार पाच तास त्या झोपला तर काय बिघडला तुझा काय प्रॉब्लेम आहे तुझा माझा ऍक्च्युली काही प्रॉब्लेम ह्या का ओरडा करते तुझाच प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे याचा मुळात तू काल रिहर्सलला आला नाहीस हा तुझा प्रॉब्लेम अरे रिहर्सलला एवढं बुडलंय का माझ अरे रिहर्सलला तुझी पण वाक्य मीच घेत होतो म्हणून एवढं झालंय माझ ऑर्डर ऑर्डर पुढचा आरोप कोणावर आहे पुढचा आरोप कोणावर आहे पुढचा आरोप आहे कुशल पत्रिकेवर आरोप सांगा कुशल पत्रिके यांच्यावर आरोप आहे की काय चाललंय वाडकर शूटिंग वाडकर 10 कॅमेरे लागलेत ना ते शूटिंगच करताय हे सगळं टीव्हीवर दाखवणार आहेत नंतर काय मी शूटिंग करतो मग फेसबुकवर टाकतो मग लोक बघतात आणि मग टीव्हीवर बघतात कळलं कुठून येतो हा कॉन्फिडन्स आपण फोटो काढतो ते FB वर टाकतो त्यामुळे लोक झी टीव्ही मराठी बघतात हा बुद्धीचा प्रवाह येतो कुठून तर बाई आरोप सांगा कुशल बद्रिके यांच्यावर आरोप आहे की ते रिहर्सलच्या वेळी जास्त जास्त वेळ मोबाईल वर चॅटिंग करत असतात टिंग टॉंग कोण येतोय सारखं सारखं कोर्टा सर मी बोलले मी आवाज काढला कुठून आवाज काढते ही बाई तर कुशल पत्रिके तुमच्यावरती अत्यंत गंभीर आरोप करण्यात आलेला आहे रिहर्सलच्या वेळी तुम्ही मोबाईल वर चॅटिंग करता कुणाशी बोलताय एवढं सर मी मोबाईल वर गेम खेळत असतो शपथ सांगतो सर मी मगाशी खरं शपथ घेतली आहे सर मी खरंच गेम खेळत असतो मोबाईल वर बॅटरी पण वाचणार नाही अरे हा खरा होता अरे हा पण खराच आहे माझा फोन फोडला या माणसाने बरं झालं फोडला बरं झालं फोडला अरे कामाच्या वेळेला कशाला हवे ते सेल फोन अहो नाही मी पोकेमॉन शोधत होतो वाडकर इतकी वर्ष काम करताय कधीतरी कॅरेक्टर शोधाव नको आता या वयात पोकेमॉन वगैरे काहीतरी शोधत काय बोलतात ते बघा त्यांच्या फोन कोणाशी बोलताय का ऑब्जेक्शन का घेतलं ऑब्जेक्शन अरे काय तो कोण आहे बघा कुशल पत्रिके एनर्जीचा प्रवाह सरसरती ऊर्जा अरे अशा वेळेला जोक करणं हा जोक नाही आहे पण त्याच्या पुढचा माझा जोक आहे अरे जोक करणं खरंच जोक नाही आहे अरे फ्रेश व्हावं लागतं माइंड एकदम फ्रेश करावं लागतं मग त्यासाठी बघितले दोन चार फ्रेश चेहरे तर बिघडला कुठे काय प्रॉब्लेम आहे याचा काय प्रॉब्लेम आहे तुम्ही फोन चेक करू शकता त्यांचे तर कुशल पत्रिके तुम्ही कोणाशी बोलता एवढं कोणाशी चॅटिंग करता तुमचा फोन चेक केलाच पाहिजे द्या सर मी नाही प्लीज द्या सर तुम्ही कोर्टात आहात तुम्हाला फोन द्यावाच लागेल हा तुमचा फोन सर त्यांच्याकडे देऊ नका सर सेटिंग वाल्यांचं काय होतं सर फोन फुटका मी केलं काय झालं काय त्याचं काय ना सर तुम्ही हा फोन प्लीज चेक करा
पहा पहा ते कुणाकुणाशी चॅटिंग करतात, बघा एकदा एकदा बघा ते कुणाकुणाशी चॅटिंग करतात, काय काय करतात बघा एकदा एकदा तरी बघा बघा. थांबलास तर बघीन ना. बघा 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 बघा. बर तुझा होऊ दे पूर्ण. फोडणार तो फोडणार. नाही नाही अरे आनंद होत नाही. द्याल इकडे. मला नंतर सगळं पाठव आहे. एवढं काय आक्षेप घेण्यासारखं सांगा. अहो याचं चॅटिंग बघितलं का तुम्ही? ओ वकील. अहो कोणाशी बोलतोय? कोणाशी? संजय जाधव, सुशांत शेला, संतोष जुवेकर, संदीप पाटील. यांच्याशी बोलून काय फ्रेश आयडिया मिळणार आहेत सांगा. सर यांच्याशी बोलूनच फ्रेश आयडिया मिळतात. द्या त्यांना द्या. यांच्यावर 65 विरोध करून असता आजपर्यंत यांचं करिअर चालू आहे. 200 भागांचा टप्पा पार केला तो या सगळ्याच्या जीवावर. मग तुम्हाला काय ती फुटलेली पृथ्वी इथे घेऊन ये. फोडली फोडली फुटलेली फुटलेली पृथ्वी. आरडा ओरडा आरडा ओरडा. हा झालंय फुटे. या इकडे आता. आता मला पेट्रोल फ्री आहे. सेलिब्रेशन.